पंकजाताईंची उमेदवारी व्हावी यासाठी माननीय देवेंद्रजींसहित आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले। पंकजाताईंचं स्थान राष्ट्रीय मंत्री म्हणून मोठं आहे। ऑलरेडी पंकजाताई ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत, मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत। काय झालं असं की पंकजा मुंडेंना यावेला संधी नाही मिळाली? नाही, आमच्या पार्टीमध्ये आम्ही सगळेजण कोरी पाकिट असतो, जो पत्ता लिहिल तिथे जात असतो, आणि त्यामुळे राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याने त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते, पण निर्णय हा शेवटी संघटना करते आणि प्रामुख्याने विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा याचे निर्णय हे केंद्र करत असतं, आणि केंद्राने केलेला निर्णय हा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो। पंकजाताईंची उमेदवारी व्हावी यासाठी माननीय देवेंद्रजींसहित आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु केंद्राने काही भविष्यातला विचार केला असेल? ऑलरेडी पंकजाताई ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत, भविष्यातला आणखीन काही विचार केला असेल? जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त करणे बरोबर, जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त केलेली न मिळण्यामुळे नाराजी व्यक्त करणे बरोबर, परंतु भारतीय जनता पार्टीतली नाराजी ही नेहमी जसं आपण पाण्यामधलं एखादं जहाज अचानक क्रेनने उचललं तर पडणारा जो खड्डा असतो तो जसं विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड भरला जातो, तसं नाराजीसुद्धा त्या पाण्यातल्या खड्ड्याप्रमाणे क्षणभराची असते। त्यामुळेच मगाशी मी म्हटलेलं पुन्हा रिपीट करेन, इच्छा व्यक्त करणं, अपेक्षा व्यक्त करणं आणि न झाल्यामुळे नाराजी व्यक्त करणं यात काही चुकीचं नाही। ऑलरेडी पंकजाताई ऑल इंडिया सेक्रेटरी आहेत, मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत। मध्य प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेशनंतर, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतरचं, त्यामुळे त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत। आणखीन काही जबाबदारी केंद्राच्या कल्पनेत असेल? लोक राज्यसभेची निवडणूक ही आम्ही जिंकू, विधानसभेची तर पाचवी जागा सहज जिंकू, कारण तिथे तर मतदान गुप्त आहे, त्यामुळे राज्यसभेपेक्षा जास्ती मतं पडतील। पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, राष्ट्रीय मंत्री आहेत। आमच्या पक्षामध्ये मुंडे परिवाराचं आणि पंकजाताईंचं स्थान खूप वरचं मोठं आहे, जनतेतही आहे। त्यांच्याकडे येणारी संधी ही आज तुम्ही चालवणाऱ्या बातम्यांपेक्षाही मोठी असेल, हे पक्षाचंही मत आहे आणि माझंही मत। मला असं वाटतं की या बातम्यांवर जनमत बनवण्याचं काम हे काही खऱ्या राजकारणाची भूमिका नव्हे। पंकजाताईंचं स्थान राष्ट्रीय मंत्री म्हणून मोठं आहे, त्यांना मिळणारी संधी ही तुम्ही चालवणाऱ्या बातम्यापेक्षाही मोठी असेल याच्यावर माझा विश्वास आहे।